विचित्र फीलिंग आहे. हाऊ डेअर शी. सौंदर्य इनामदारवर उपकार करते कुणी सांगितलंय? नाही, तिच्या उपकारांचं दडपण घेऊन नाही जगू शकत मी. कुणी सांगितलं कुणी तिला माझी सेवा करायला? श्वेता थांबणार होती ना इथे. श्वेता नाहीये तर हरकत नाही ना. तू कशाला थांबतेस इथे? तू कशाला माझी सेवा करतेस? म्हणजे मला मला दाखवून द्यायला? तिला काय वाटत हे असं असं माझ्याशी वागून मला इम्प्रेस करणार आहे? नेव्हर, नेव्हर. कुणीतरी जाऊन त्या कार्तिकच्या बायकोला सांगा ती किती चांगली वागली, किती प्रेमाने वागली, किती सेवा केली, तरी तिच्याबद्दलचं माझं मत नाही बदलणार. नाही बदलणार. नाही, तिचे उपकार नको आहेत मला. तिचे उपकार. त्या काळीच्या उपकारांचं ओझ घेऊन नाही जगू शकत मी. झाली आहे सुरुवात. लिहित रहा. खरंच? म्हणजे मला तरी आवडलं आणि आय थिंक लोकांना सुद्धा आवडेल. तू मला हरभराच्या झाडावर चढवत नाहीयेस ना? नाही म्हणजे मला त्यात सुधारणा करायच्यात म्हणून मी तुला हे वाचायला दिलंय. त्यात जर का काही चुका असतील ना प्लीज मला सांग, आत्ताच बदल करायला. तुझी वावा मिळवण्यासाठी नाही मी वाचायला दिले. अगं मी खरंच बोलतोय, विश्वास ठेव माझ्यावर. बरं ऐक ना, हे जे काही मी लिहिलंय ना ते सतत सासूबाईंच्या किंवा कार्तिकच्या हाती लागेल याची भीती वाटत असते रे मला. काही करू शकतो का आपण यासाठी? यावर एकच सोल्युशन आहे. सांगू, तू आत्ता हे जे काही लिहिलंयस ते मी ऑफिसमध्ये घेऊन जातो, तिथे टाईप करून ठेवतो. या पुढे तू जे काही लिहिशील ते एक एक करून मला देत जा, मी टाईप करून ठेवत जाईन. चालेल, गुड आयडिया. बरं मला सांग, एवढंच काम होतं ना? हो, येऊ मी. थँक्यू सो मच. गुड नाईट. थांब. सासूबाई कशा आहात तुम्ही? बरं वाटतं आता? आय एम फाईन. मी तुमच्यासाठी तांदळाची पेस्ट करते म्हणजे तुम्हाला औषधं वेळेत घेता येईल. आणि हो, दोन तीन दिवस जितकी काळजी घेतलीस तेवढी पुरे आहे. सासूबाई अजून तुम्ही पूर्णपणे बऱ्या झाल्या नाही आहात, त्यामुळे मला काळजी तर घ्यायला नको का? सांगितलं ना तुला, जेवढी घेतलीस तेवढी पुरे आहे. आता माझं मी बघेन. ओके, हे घे. हे काय? साडी. साडी? कोणासाठी? तुझ्यासाठी. आय थिंक हा रंग तुला छान दिसेल. माझ्यासाठी साडी कशाबद्दल? तुला आवडली नाहीये तर सरळ सांग ना, उगाच कशाला. नाही नाही सासूबाई, तसं नाही, म्हणजे माझा वाढदिवस सुद्धा नाही आहे किंवा असं काही झालंय. मी तुला साडी दिली आहे म्हणून थँक यू म्हणून तू स्वीकारली असतीस तर जास्त शोभलं असतं तुला. एनिवे एक एक गोष्ट सांगते, नीट ऐक. माझे आप्पा, माझे वडी, ते ना जेव्हा त्यांची परिस्थिती चांगली नव्हती, खिशात अगदी पैसे नसायचे, अशा वेळेने एक दिवशी त्यांची चप्पल तुटली आणि ती चप्पल दुरुस्त करणाऱ्या गृहस्थाने फुकट शिवून दिली. माझे आप्पांना ही गोष्ट कधी विसरली नाही. पुढे जेव्हा त्यांच्याकडे पैसे आले, त्यांची परिस्थिती चांगली झाली, तेव्हा आठवणीने त्या गृहस्थासाठी एक छोटंसं दुकान काढून दिलं त्यांनी. तो चप्पल शिवणारा गृहस्थ आहे ना, आजही माझ्या आप्पांची आठवण काढतो. माझे आप्पा असेच होते, सच्चे, कुणाच्याही उपकारांचं ओझं न ठेवणारे. त्यांचीच मुलगी आहे ना मी, त्यांच्याकडून हेच संस्कार घेतलेत मी. कुणाच्याही उपकारांचं ओझ मीही ठेवत नाही. दिवसभर सेवा केलीस ना माझी, त्याचा मोबदला समज.
ओके आय एम श्युअर यू आर ओके ब्यूटिफुल. मी काय बोलले ते ऐकलंस? हे बघा मॅडम, मी ऐकलंय पण करणार नाही. मी परत सांगते, कार्तिकला पुन्हा फोन करायचा, कळलं? अहो मॅडम, माझ्या मागे हात धुवून का लागलाय तुम्ही? अहो त्यांनी माझा आवाज ओळखलाय, कशाला मला नको तिथेच घ्यायला लावताय? मरेन ना मी याच्यात. तू नाही मरत रे, मी अजून जिवंत आहे, त्यामुळे मी जे काम सांगते ना ते करायचं. माझ्याकडे पुढचा प्लॅन सुद्धा रेडी. कसला प्लॅन? मी तुला वेळोवेळी पैसे दिलेत सनी भाई, त्यामुळे जास्त प्रश्न नाही विचारायचे. तुझ्याकडे दुसरा फोन आहे? नसेल तर विकत घे आणि त्यात एक आवाज रेकॉर्ड करायचा. कसला आवाज? ऐक. साडी का परत आणलीस सासूबाई? ही साडी तुमच्याकडे राहणार की माझ्याकडे हे तुम्ही ठरवायचे. अगं मी ती तुला दिली ना, मग तुझ्याकडेच राहणार. तू माझी सेवा केलीस ना, त्याचा मोबदला आहे. सासूबाई, मोबदला हा व्यवहारात असतो, नात्यात नाही. माफ करा सासूबाई, पण ही साडी तुम्ही ज्या पद्धतीने मला दिली आहे ना, त्या पद्धतीने मी ती स्वीकारू शकत नाही. कारण या मागे उपकाराची भावना आहे. स्मार्ट गर्ल, अगदी बरोबर ओळखलंस तू, त्याच भावनेने दिली मी. सौंदर्य इनामदारने आजपर्यंत कुणाचेही उपकार ठेवले नाही आणि ठेवणार नाही, आणि तुझे तर नाहीच नाही. सासूबाई, माझी आई मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये मॅटरन होती. तिने अनेक बायकांची बाळंतपणं केली आहे, आणि जेव्हा त्या बायका आपलं बाळ घेऊन घरी जायच्या ना, तेव्हा आईला एक साडी देऊ करायच्या. माझी आई खूप जीव तोडून काम करायची तिच्या पेशंटसाठी, खूप प्रेमाने सगळं करायची. त्यामुळे त्यांना कदाचित वाटत असेल की यांना भेटवस्तू देऊया, पण माझ्या आईने ते कधीच स्वीकारलं नाही. तिचं नेहमी असंच म्हणणं असायचं की पेशंटची सेवा करणं हे माझं कर्तव्य तर आहेच, पण त्या पलीकडे माझी आवड सुद्धा. आणि तरीही समोरच्याची भावना समजून आई म्हणायची की हळदी कुंकू लावून मला शुभेच्छा द्या, बाकी काही नको. संपली गोष्ट? हो. नाईस. नाही पण तरी मला अजून कळलं नाही की हे तू मला का सांगतेस. कारण माझ्या आईचे आशीर्वाद आणि तिच्या संस्कारांचा हात अजूनही माझ्या डोक्यावर आहे. सासूबाई, उपकारांची परतफेड म्हणून तुम्ही मला ही साडी देता, पण मी एक सून म्हणून, एक मुलगी म्हणून तुमचं सगळं केलं खूप प्रेमाने. नाही पण माझ्याकडून काय अपेक्षा आहे आता तुझी? माझी फक्त एवढीच अपेक्षा आहे सासूबाई, तुम्ही मला मुलगी म्हणून स्वीकारावं, हळदी कुंकू लावून ह्या साडीने माझी ओटी भरावी. प्लीज. सासूबाई, तर तुम्ही मला मुलगी म्हणून स्वीकारणार नाही आहात. मी तुम्हाला आई मानले तर तुम्ही मला मुलगी का नाही मानू शकत? ठीक आहे, तर ही साडी आता तुमच्याकडे राहील असं तुम्हीच ठरवलं. Thank you.
हॅलो डॉक्टर कार्तिक यार. हॅलो 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 डॉक्टर साहेब. अहो अजून हॉस्पिटलमध्येच बसलायत तुम्ही. हा तुला काय करायचंय? अहो तुम्हाला रिपोर्टचा विचार करून करून त्रास होतो हे भगवत नाही हो मला. घबरे साहेब. अहो शेवटचं सांगतो ऐका ना. करून टाका ना पुन्हा एकदा टेस्ट साहेब. हे बघा विचार करण्यात वेळ वाया घालू नका साहेब. हा सविता जरा आते. प्लीज डॉक्टर. सविता माझ्या उद्याच्या सगळ्या अपॉइंटमेंट्स डॉक्टर साळुंखेंकडे शिफ्ट कर. माझं झालंय त्यांच्याशी बोलणं, ते मॅनेज करू शकणार आहेत. ओके. एनी प्रॉब्लेम सर? नाही प्रॉब्लेम काहीच नाही. माझं जरा काम आहे, मला बाहेर जावं लागणार. बर. सविता सविता डॉक्टर देशमुखांच्या लॅबमध्ये फोन करून त्यांच्याबरोबर मीटिंगची वेळ फिक्स करशील का माझी? नाही म्हणजे मी त्यांच्या पर्सनल नंबरवर ट्राय केलं पण लागत नाही, सो प्लीज लॅबमध्ये फोन करून तेवढं करून घेशील? ओके सर, त्यांना कॉल करून मी इथे बोलावून घेते. कोणती वेळ घेऊ? नाही इथे नको, मीच जाईन त्यांना लॅबमध्ये भेटायला. तू फक्त त्यांच्याकडून वेळ घेऊन ठेव. ओके. सिद्धी उद्या कार्तिक सर पेशंट बघणार नाही आहेत. त्यांच्या पेशंटचे अपॉइंटमेंट्स डॉक्टर साळुंखे अटेंड करतील आणि उद्या देशमुख लॅबमध्ये कार्तिक सरांची अपॉइंटमेंट फिक्स कर. ओके. कितीची वेळ घेऊ? देशमुख सरांना विचारून त्यांच्या कम्फर्ट झोन प्रमाणे वेळ फिक्स कर आणि ती वेळ फिक्स केल्यानंतर कार्तिक सरांना कळव. बरं ठीक आहे. हां ठीक. अच्छा म्हणजे कार्तिक सरांची दुसरी फर्टिलिटी टेस्ट उद्याच होणार तर? काळी माझ्या होणाऱ्या नातवंडांची आई नसती ना तर माझ्या समोर इतका वेळ उभं राहून तिला वायफळ बडबड करूच दिली नसती. पण माझा नाईलाज आहे. ही दोन्ही बाळ माझ्या कार्तिकची मुलं माझ्यासाठी अत्यंत प्रेशियस आहेत. मम्मा कमेन. कशा आहात? दीपाने ते पेज का काहीतरी बनवून ठेवलं पण ते बघून तुम्हाला खावंसच वाटलं नसतं म्हणून मी तुमचं फेवरेट सूप आणलं. आत्ता वेळ मिळाला तुला यायला. मी आले होते ना सकाळी, तुम्ही झोपला होतात. मम्मा शट अप. आय रिमेंबर मी तुला इथे थांबायला सांगितलं होतं. का नाही थांबलीस? तुझ्या लक्षात येत आहे का तू निघून गेलीस आणि ती कार्तिकची बायको दिवसभर इथे होती. तिने माझी सेवा केली ऑल बिकॉज ऑफ यू. तिच्या हातचं पाणी प्यावं लागलंय मला. सॉरी मम्मा, हॉस्पिटलमध्ये खूप कामाचा लोड होता. एक अर्जंट इन्क्वायरी आली होती म्हणून मला जावं. कामाचं मला सांगू नकोस तू प्लीज. यु नो वॉट, यू आर एक्स्ट्रीमली स्ट्युपिड आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे सेल्फिश. असंच होतो नेहमी. दीपामुळे सगळ्यांचा गैरसमज होतो माझ्याबद्दल. ती मुद्दाम अशी वागते आणि सगळ्यांच्या मनात माझ्या विरुद्ध गोष्टी भरवते. अजूनही मला त्रास होतो त्याचा. इनफ ऑफ युअर ड्रामा. ओके आता सूप आणि तू दोघही माझ्या रूम बाहेर. कम ऑन. मम्मा प्लीज असं बोलू नका. माझ्यावर ही वेळ आली त्याचं कारण दीपा आहे. शाळेत असताना एकदा एका मुलीने बर्फाच्या गोळ्याची पार्टी दिली होती आणि मला खूप सर्दी होती म्हणून मी नको म्हटलं. सगळ्या जणी खात होत्या म्हणून माझी सुद्धा इच्छा झाली तर दीपाने तिच्या हातातला बर्फाचा गोळा मला दिला. मी लहान होते, हिने दिला मी खाल्ला. पण घरी आल्यानंतर मला खूप खूप त्रास झाला. खोकला यायला लागला. बाबांनी विचारलं काय झालं तर मी त्यांना खरं खरं सांगितलं की मी गोळा खाल्ला. बाबा मला चोरडले
त्यांनी माझीच अक्कल काढली. दीपामुळे नेहमी घरात वाद आणि भांडणच झाली. मम्मा ती तुम्हाला सुद्धा त्रास देते ना, ते अजिबात बघवत नाही मला. हा मस्त साडी आहे ही, पण ही साडी तर तुम्ही दीपाला दिली होती ना, इथेच ठेवून गेली ना, अशीच आहे ती. मी तुमचा सुद्धा मान नाही ठेवला ना मम्मा, हाव रूड. मम्मा प्लीज घ्या ना सूट, मी मान्य करते माझी चूक झाली, आय एम रिअली सॉरी. पण हॉस्पिटल सुद्धा आपलंच आहे ना, मी घरचं काम समजूनच गेले होते. मम्मा मला कळतंय की मी इथे थांबायला हवं होतं. मी इथे असते ना तर दीपाला तुमचा इन्सल्ट करण्याची संधीच मिळाली नसती. आय एम रिअली सॉरी मम्मा, प्लीज घ्या ना सूट. मम्मांवर माझ्या बोलण्याचा परिणाम झालाय. आता दीपाची वाट आहे. अशी एकटी पडशील ना दीपा की कोणीच वाली राहणार नाही तुला. कार्तिक आलास तू? काय झालं, टेन्शन मध्ये दिसतोस, काही प्रॉब्लेम आहे का? हॉस्पिटलमध्ये काही झालंय का? मग तो कार्तिक, हा असं का निघून गेला? धड बोललं सुद्धा नाही. काय झालं कार्तिक, असं का वागतोय? खरंच हॉस्पिटलमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झाला असेल का? मॅडम काय खबर आहे? मॅडम तुम्ही मला हे असलं काम का करायला लावताय? अहो माझ्या मनाला पटतच नाहीये. हे काय आता नवीन? मॅडम मी एक डॉक्टर आहे आणि मला माझा जॉब व्यवस्थित करून पुढे जायचंय. ठीक आहे मग शोध दुसरी नोकरी, मी निघू. कुणाल माझ्याकडे वेळ नाहीये, मी निघू का? आणि तुला माझं काम करायचं नसेल तर ठीक आहे, त्यानंतर तुझी नोकरी जाईलच, पण डॉक्टरी क्षेत्रात तुझी इमेज कायमची खराब होऊ शकते. आणि तू माझ्यासाठी जे काही काम केलं आहेस ना आत्तापर्यंत, त्याचं CCTV फुटेज आहे माझ्याकडे. सो जस्ट इमॅजिन, ते फुटेज तुझ्या आई वडिलांनी बघितलं तर? मॅम इतकंच नाही तर ते फुटेज मी सोशल मीडियावर सुद्धा अपलोड करू शकते. माझ्यासाठी काही सेकंदाचं काम येते, पण त्यानंतर तुझ्या लाईफचं काय होईल ना याचा जरा विचार कर. तुला कुठल्या हॉस्पिटलच्या दारात सुद्धा उभं करणार नाही, तुला आयुष्यभर घरातच बसून राहावं लागेल तुझ्या आई वडिलांच्या नजरा सहन करत. मॅडम कुठे अडकवलंय तो तुम्ही मला? ए मी नाही अडकवलंय तुला, तू स्वतःहून अडकलायस यात. तुलाच प्रमोशनची भुरळ पडली, आठवतं का? आणि बाय द वे मी तुला जे जे प्रॉमिस केलं होतं ते मी देणारच आहे, या पलीकडे काय करू शकते मी? हे बघ मी कार्तिक समोर तुझी इमेज चांगली ठेवली, तुला हॉस्पिटलमध्ये नोकरी सुद्धा देते. आणि कार्तिकच्या पश्चात त्या हॉस्पिटलमध्ये कोणी काम करायचं ना हा डिसिजन माझ्याच हातात आहे. सो तूच विचार कर, तुला आकाशात झेप घ्यायची आहे की दरीत उडी मारायची, हे तुझ्या हातात आहे. आणि हे ठरवायला तुझ्याकडे एक मिनिट आहे. मॅडम पण डॉक्टर कार्तिक खरंच खूप सरळ मार्गी येतो आणि त्यांना फसवणं मला नाही जमणार. 30 सेकंड. मॅडम मी एक डॉक्टर आहे आणि हे सगळं करणं खूप चुकीचं आहे. 15 सेकंड. मॅम या सगळ्याचं खूप दडपण येत आहे माझ्यावरती. 5 4 मॅडम प्लीज. 3 मॅम. 2 करतो मी करतो तुमचं काम मॅडम, पण मॅडम प्लीज माझ्यावर कृपा करा, हे शेवटचं काम आहे, याच्यानंतर डॉक्टर कार्तिकच्या विरुद्ध कोणतंही काम करायला मला सांगू नका प्लीज. हे तू नाही ठरवायचंस. अहो पण तुमचं हे शेवटचं काम करायला तयार आहे ना मी, पण याच्यानंतर डॉक्टर कार्तिकच्या विरुद्ध कोणतंही काम मी करणार नाही. ओके मग तुझ्या बर्बादीला तयार हो.
काय करू आता मी? माझी कोंडी करून ठेवली आहे श्वेता मॅडमनी, कुठे फेडणारे मी हे पाप? नमस्कार प्रेक्षको, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, आता तसाच प्रतिसाद स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.